तारीख चोवीस मे दोन हजार तेवीस बातमी होती टोमॅटोचे भाव मातीमोल संतप्त शेतकऱ्यांनी बाजार आवारात टोमॅटो टाकून केला निषेध याच्यानंतर तारीख एकोणतीस जून दोन हजार तेवीस बातमी होती टोमॅटोच्या भावामध्ये तीन आठवड्यात सातशे टक्क्याहून अधिकची वाढ आणि भाव एकशे तीसच्या च्या पार आणि त्या दिवसापासून आजपर्यंत टोमॅटोचे भाव रोज नवीन उच्चांक गाठताना आपल्याला दिसत आहेत टोमॅटोला पर्याय नसल्यानं आणि तो सर्वांचाच वीक पॉईंट असल्यानं खरा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेसमोर निर्माण झालेला आहे ऑलरेडी महागाई असताना पावसानं ओढ दिल्यामुळं टोमॅटो इतका महागल्याचं सांगितलं जाते आज आपण माहिती घेणार आहोत की टोमॅटोचा रेट इतका का फोगत चाललेला आहे अजून किती दिवस ही अशी परिस्थिती राहू शकते यासोबतच खरोखरच या, खरो या भाववाढीतून शेतकरी बांधवांना फायदा होतोय का याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव अरुणराधव वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो उच्चांकाच्या बाबतीतल्या गेल्या काही दिवसातल्या दोन बातम्यांमधील आपल्या रिॲक्शन्स या वेगवेगळ्या पहिलं म्हणजे भारतीय शेअर बाजारानं या पूर्वीचे सार्वकालिक उच्चांक मोडले आणि त्याच्यामुळं मार्केट एकदम तेजीत आहे एकदम खुशीचं वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटोचे भाव वाढले म्हणून सर्वजण परेशान पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काही महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांनी हेच टोमॅटो रस्त्यावरती फेकून दिले होते आणि या संदर्भातल्या बातम्या खूप पाहिल्या सुद्धा असतील आता रिटेल आणि होलसेल दोन्ही ठिकाणी टोमॅटोच्या किमती वाढल्यात आणि याच्यामुळे उत्पादक शेतकरी खुश असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि ग्राहक सुद्धा परेशान असल्याचं चित्र निर्माण झालंय पण अचानक इतके भाव कस काय वाढले म्हणजे एका महिन्यापूर्वी अगदी पाच रुपये किलोने जाणारा टमाटा पलीकडे कस काय गेला तर देशभरामध्ये ही भाववाढ होण्याची कारण वेगवेगळी सांगितली जसे की उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश हिमाचल आणि आणि उत्तराखंड या नी जाला, आनी या पाउसा मुले, या ठिकाणी भरपूर पाऊस झाला पावसामुळे टोमॅटो पिकाची नासाडी झाली त्याच्यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झाला आणि भाववाढ झाली दुसरं कारण असं सांगितलं जात आहे महाराष्ट्राच्या बाबतीत की महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली त्याच्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले काही भागामध्ये तीव्र उष्णता असल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली झालेली आहे टोमॅटोची जी, जी गुणवत्ता मेंटेन व्हायला पाहिजे ती गुणवत्ता मेंटेन नाही झाली आणि म्हणून उत्पादन कमी झालेलं आहे यासोबतच गेल्या काही हंगामांमध्ये टोमॅटोला भाव नाही मिळाला त्याच्यामुळे पेरा कमी झालेला आहे आणि टोमॅटोचा पुरवठा करणाऱ्या इतर राज्यांमधून टोमॅटो आणला जात असल्यामुळं त्याचा जो ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे तो वाढलेला आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम या टोमॅटोच्या भाववाडीवरती दिसून येतोय आता काही तज्ज्ञांनुसार हे सांगितलं जाते की बिपर जॉय जे वादळ आलं होतं त्याच्यामुळे हा टोमॅटो महागलाय गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य जी आहेत ही टोमॅटो उत्पादनामध्ये आघाडीवरती आहेत आणि बिपर जॉय वादळाचा तडाखा हा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना बसला पाऊस जो आहे तो लांबला आणि त्याच्यामुळे परिणाम झाला टोमॅटो क्षेत्र आहे आणि इथून दशलक्ष टन उत्पादन काय आपले इथं क्षेत्र मोठं आहे उत्पादन सुद्धा चांगलं होतं आणि यामुळेच मे मध्ये मातीमोल किमतीत शेतकऱ्यांनी टोमॅटो विकला अगदी दोन ते तीन रुपये किलोने सुद्धा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकलेला आहे मग जेव्हा इतका भाव खाली घसरलेला होता त्यावेळेस तोडणीलाही टोमॅटो परवडत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट जे आहेत ते सोडून दिले भाव मिळणारच नाही असं मानून शेतकऱ्यांनी त्याला खत देणं सुद्धा बंद केलं पाणी देणं बंद केलं आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती कीटकनाशकांची फवारणीही त्यांनी थांबवली आणि याचा परिणाम असा झाला की मार्केटमध्ये टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आणि भाववाढ व्हायला सुरुवात झाली मागच्या वर्षी जर का आपण बघितलं तर बीन्सला खूप चांगला भाव मिळालेला होता yeah टोमॅटोच्या तुलनेमध्ये मग म्हणून झालं काय हरियाणा उत्तर प्रदेश बिहार यांसारख्या राज्यांमध्ये टोमॅटोच्या ऐवजी बीन्सला पसंती देण्यात आली आणि याच्यामुळे अजूनच पुरवठा कमी झाला आणि भाव जे आहे हे गगनाला भिडलेले दिसून येत आता प्रश्न असा पडलेला असेल खूप साऱ्या जणांना की हे भाव असे किती दिवस राहतील तर तज्ज्ञांनुसार ही वाढ जी आहे भाव वाढ पुढील काळातही कायम राहू शकते कारण की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुळामध्येच टोमॅटोची लागवड जी आहे ती कमी झालेली आहे गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश यांसारख्या ठिकाणी पिकामुळं पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नव्या लागवडी जरी केल्या तरी सुद्धा त्या बाजारात यायला दोन ते तीन महिने इतका कालावधी लागू शकतो आणि तोपर्यंत रिलीफ मिळण्याचे चान्सेस सध्या तरी कमी आहेत असं तज्ज्ञ सांगतायत आता या भाववाडीमुळे ज्यांनी टोमॅटोचं उत्पादन घेतलं त्यांचा फायदा तर होतोय पण एकूणच भाजीपाला महागल्यामुळं भाजीपाला उत्पादकांना नक्कीच दोन पैसे जास्त मिळत असणार भाजीपाला हा शेतकऱ्यांसाठी फार मोठा आधार आहे पण कमी पाऊस किंवा कधी कधी अति होणारी वृष्टी यासोबतच पिकवलेला जो भाजीपाला आहे त्याची साठवणूक करण्याची असलेली अक्षमता याच्यामुळे शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल दराने हा भाजीपाला व्यापाऱ्यांना विकावा लागतो म्हणजे बघा अक्षरशः माल फेकून दिल्याच्या सुद्धा बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील पण तरी सुद्धा सुद्धा आपण टोमॅटो मार्केटमधून तीस ते चाळीस रुपयेला घेतलेला आहे आणि असा अनुभव खूप साऱ्या जणांचा मग हे कशामुळे दलाली करणारे आणि जे नफेखोरी करणारे मध्यस्थ आहेत याच्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण होते शेतकऱ्यांकडे कोल्ड स्टोरेज नाही आहेत म्हणजे साठवणुकीची त्यांची क्षमता नाहीये उत्पादनासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा याच्यावरतीच शेतकऱ्यांचा भर असतो मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली असते तीन चार महिने त्यांनी तिथे गुंतवणूक केलेली असते आणि आता वेळ आलेली असते की जे आपण गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवरती आता रिटर्न्स मिळायला पाहिजेत म्हणून आणि नेमका याचाच फायदा दलाल व्यापारी घाऊक विक्रेते आणि हे जे मधले मध्यस्थ आहेत ते अगदी दाबून घेतात शेतकऱ्यांना याचा कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय कितीही कायदे केले तरी सुद्धा शेतमाल बाजाराची अर्थव्यवस्था ही दलालांच्याच हाती राहिलेली आहे म्हणून ही अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते असं अभ्यासकांचं मत आहे यामुळे सामान्यांसाठी कोणत्याही भाजीपाल्याची किंवा कोणत्याही वस्तूची भाववाढ कितीही झाली तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोच असं मात्र नाही आणि या भाववाडीमधला मोठा वाटा हा मध्यस्थच गडप करतात असा सार्वत्रिक अनुभव सुद्धा आहे आणि डाळीचं उदाहरण आपण या संदर्भात घेऊ शकतो डाळ दीडशे रुपये किलोच्या आसपास मिळते पण शेतकऱ्यांकडून ती पन्नास रुपये चाळीस रुपये किलोनीच घेतलेली असते म्हणजेच काय या ठिकाणी दुपटीहून अधिक फायदा हे मधले मध्यस्थच घेतात महाराष्ट्रामध्ये थेट शेतमाल विकण्याचा कायदा नक्कीच आहे पण एक रकमी पैसे मिळत असल्यानं शेतकरी बांधव सुद्धा व्यापाऱ्यांना माल विकणं प्रिफर करतात आणि लवकरात लवकर आपण केलेली गुंतवणूक कशी मोकळी होईल याचा विचार करताना दिसतात आणि हेच आपले इथं कायम चालत आलेलं आहे ज्याच्यामुळं ग्राहकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं आणि या सर्व सिस्टीममध्ये ग्राहक शेतकरी हे दोघेही भरडले जाताना दिसतात शेतकरी बांधवांना या भाववाडीमधून फायदा होणार असेल तर सामान्य ग्राहक जो आहे तो निश्चितपणे त्याचं स्वागत करेल आणि त्याच्यामध्ये कोणाचीच हरकत नाहीये शेतकऱ्यांना जर का फायदा होत असेल पण जर का फायदा मध्यस्थांनाच होत असेल तर मात्र याचा त्रास सर्वसामान्यांना जास्त होणार आहे आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद